नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठी भाषेतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक प्रयत्न आहे। क्रूडचा भाव आज खाली आला, 41 होता, तर त्याला कारण आहे तसंच झालं। सौदीनी आपला मार्केट शेअर वाढावा म्हणून क्रूडचा भाव कमी लावला, आणि जो सौदी भाव लावते तोच पुढे मग महिनाभर चालत राहतो, त्यामुळे क्रूडचा भाव उतरला। क्रूडचा भाव उतरल्याबरोबर तुमच्या डोक्यात विचार आला पाहिजे की आता काय होईल, तर ONGC भाव पण त्यामुळे कमी झाला। तुम्ही बघितला असेल तर ONGC भाव 78 ते 80 चालला होता, तो आज 75 आला। म्हणजेच क्रूडचा भाव वाढत असतो, क्रूड जेव्हा 45-46 होतं तेव्हा ONGC वर होता, आता क्रूड खाली यायला लागल्याबरोबर ONGC शेअर मंदीत गेला। अमेरिका चीनची जी SMIC म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीला बॅन करण्याच्या विचारात आहे। भारत आणि चीन यांच्यातला ताणतणाव सुरूच आहे। फक्त एक थोडीशी दिलासादायक बातमी म्हणजे कालपर्यंत 90,000-92,000 करोनाच्या केसी होत्या, आज त्या 72,000-76,000 लेवलवर आल्या आहेत। हाच थोडासा दिलासा मिळाला आहे। आणि 3 कंपन्या या करोनाची लस शोधण्यामध्ये 3रा फेजमध्ये पोहोचलेल्या आहेत। आज आपण OFS बद्दल बोलणार आहोत। भारत डायनॅमिक्सचा OFS मार्केटला आला आहे, याला 20 डिस्काउंट दिला आहे। तर थोडासा तुमच्या डोक्यात विचार येत असेल की OFSचा आम्ही काही उपयोग करू शकतो का, काय असतं हे? तर OFS हा एक सोपा मार्ग आहे भांडवल उभारणीचा। जाहिरात नको, फॉर्म काढा नको, रोड शो नको, सोमवारी OFS डिक्लेअर केला की मंगळवारी आणता येतो। आधी फक्त तो सँक्शन करून घेतलेला असतो। तर याच्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कोटा राखीव असतो। आत्तासुद्धा 10% कोटा BDL राखीव आहे, 20 डिस्काउंट दिलेले आहे। जर आपल्याला शेअर घ्यायचे असतील तर तुम्ही ब्रोकरकडे किंवा अकाउंटला तेवढे पैसे असले पाहिजेत, आणि आपण जसा IPOचा फॉर्म भरताना कट ऑफ प्राईस लिहितो तशी कट ऑफ प्राईस लिहायची। कट ऑफ प्राईस तुम्हाला लिहायची नसली तर तुम्ही बिड पण करू शकता। ते बिड करायचं मात्र फ्लोअर प्राईसच्या वरच तुम्ही बिड केलं पाहिजे। फ्लोअर प्राईस जेव्हा OFS येतो तेव्हा जाहीर केलेली असते। आता अशी जी बिड्स येतात ती व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेजप्रमाणे त्याची जी प्राईस होईल त्याला इंडिकेटिव्ह प्राईस असं म्हणतात। प्रत्येक वेळेला इंडिकेटिव्ह प्राईस दाखवत असतात। म्हणजे समजा 100 कोणी 120 मागवले, कोणी 140 मागितले, कोणी 160 मागितले, तर 100 × 120, 100 × 140, 150 × 160 अशी जी व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज येईल ते एकत्र किंमत करून किती शेअरसाठी किती किंमत, आणि शेवटी मग त्याची जी प्राईस येईल ती जाहीर होते। जर ही इंडिकेटिव्ह प्राईस फ्लोअर प्राईसच्यापेक्षा जास्त असेल तर या शेअरला चांगली डिमांड आहे, आणि ज्याला बीड टाकायची आहे त्याला एक प्रकारचा अंदाज येतो की मला शेअर हवे असतील तर मी किती रुपयांनी बीड टाकली पाहिजेत। किरकोळ गुंतवणूकदारांना हे काही समजत नाही तर त्यांनी आपलं कट ऑफ प्राईस लिहिणं योग्य। समजा तुम्ही 200 मागवलेत आणि तुम्हाला 200 मिळाले नाहीत, 40 मिळाले, 60 मिळाले, असं काही झालं तर त्याचे जेवढे किंमत असेल कट ऑफ प्राईसप्रमाणे तेवढी किंमत तुमच्या पैशातून वजा करून बाकीचे पैसे तुमच्या अकाउंटला परत येतात।
संध्याकाळी तुम्हाला समजतं वेबसाईटवर कंपनीच्या की तुम्हाला किती शेअर अलॉट केलेले आहेत, किती शेअर मिळालेले आहेत आणि किती रक्कम तुमच्या अकाउंटला जमा झालेली आहे. आता जो डिस्काउंट जाहीर झालेला असतो तो कट ऑफ प्राईसवर असतो, फ्लोअर प्राईसवर नव्हे, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे समजा फ्लोअर प्राईस आहे 300 रुपये आणि कट ऑफ प्राईस झाली 360 रुपये, तर आणि 20 रुपये जर डिस्काउंट असेल तर 360 मधून 20 रुपये वजा होणार, 300 रुपयाच्या प्राईसमधून नव्हे. जी कट ऑफ प्राईस होईल त्याच्यातून काय डिक्लेअर केलं असेल 5%, 10% किंवा 10 रुपये 15 रुपये, तो त्या प्राईसमधून कट ऑफ प्राईसमधून डिस्काउंट वजा होत असतो. याचा परिणाम काय होतो, तर फ्लोट वाढतो, जास्त शेअर्स म्हणजे सप्लाय जास्त होतो आणि ज्या ज्या लोकांना ते शेअर मिळतात ते थोडा भाव वाढला की ते शेअर विकायला येतात, त्यामुळे काही दिवस तो शेअर वाढत नाही. आता ही जी त्याची ज्या प्राईसला OFS होतो ती प्राईस एक सपोर्ट लेव्हल म्हणून पुढील काळासाठी गृहीत धरली जाते. आता आज उद्यापासून 9 तारखेपासून रूट मोबाईलचा IPO सुरू होतो आहे. याचा प्राईस बँड 345 ते 350 रुपये आहे. 40 शेअरचा लॉट आहे. क्लाउड सर्व्हिसेस पुरवणारी ही कंपनी आहे. आजच्या काळामधल्या वातावरणामध्ये, आत्ताच्या वातावरणामध्ये एकदम फिट बसणारी अशी ही कंपनी आहे. अतिशय कमी भांडवलात व्यवसाय करणारी ही कंपनी आहे. म्हणजे कॅपिटल इन्फ्युजन लागेल वारंवार करायला असं नाही, त्या दृष्टीने चांगली कंपनी आहे. ग्रे मार्केटला 63% प्रीमियम आहे, 220 रुपयाच्या आसपास प्रीमियम चालू आहे. म्हणजे लिस्टिंग गेन होतील. थोडासा धोका असा आहे की छोटी कंपनी आहे आणि अगदी 10 कंपन्यांनाच सध्या ही कंपनी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. म्हणजे काही थोड्या लोकांवर ही कंपनी अवलंबून आहे. 80% हिचा एक्सपोर्ट बिझनेस आहे आणि 20% भारतातला बिझनेस आहे. आणि इनऑर्गॅनिक ग्रोथ करणारी ही कंपनी आहे. म्हणजे कशी, तर एखादा छोटा बिझनेस हिला घेता येतो आहे, ती कंपनी काही त्यांचं काम करते आहे तर ही कंपनी त्या बिझनेस ॲक्वायर करून टाकते. अशा पद्धतीने ही कंपनी स्वतःची ग्रोथ करते आहे. पण छोटी कंपनी आहे, हाच थोडासा ही कंपनी खरेदी करण्यामध्ये किंवा याच्यामध्ये भाग घेण्यामध्ये छोटासा धोका आहे असं म्हटलं तरी चालेल. आज कामत कमिटीचा रिपोर्ट आला, कोणकोणत्या सेक्टरसाठी रिस्ट्रक्चरिंग द्यावं. तर कामत कमिटीने 3 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये या कंपन्या डिव्हाइड केल्या आणि कामत कमिटीचं असं म्हणणं आहे की 72% जवळजवळ कंपन्यांना हे रिस्ट्रक्चरिंग द्यावंच लागणार आहे, कारण करोनामुळे या कंपन्यांवर परिणाम झाला आहे असं सांगता क्षणी बँकांचे शेअर आज मंदीत गेले. शुगर कंपन्यांना जो एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह द्यायचा आहे तो 30 सप्टेंबरला बंद होते, त्याची मुदत संपते आहे. तर वर्षाअखेरीपर्यंत हा एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह वाढवण्याचा सरकार विचार करत आहे, कारण 9,400 कोटी रुपये शुगर कंपन्यांनी शेतकऱ्यांना द्यायचे आहेत आणि सरकारने शुगर एक्सपोर्ट करण्याचं काही लक्ष ठरवलेलं आहे, त्यामुळे ही इन्सेंटिव्ह स्कीम वाढवली जाणार आहे. हे झालं आजचं मार्केट. उद्याच्या मार्केट विश्लेषणासाठी तुम्ही माझा YouTube चॅनल सबस्क्राईब करा
आणि कामत कमिटीचा रिपोर्ट, बाकीचा उद्याच्या IPOची खुलासेवार माहिती सगळं तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहू शकता. OFS विषयीची माहिती माझ्या पुस्तकात आहे, त्याचा तुम्ही आधार घेऊ शकता. नमस्ते.